तुमच्याकडे एवढे विभाग आहेत की मी प्रत्येक विभागाचा एक प्रश्न विचारायचा म्हटला तरी सुद्धा मुलाखत प्रचंड वाढू शकते गृहमंत्री म्हणून एक प्रश्न विचारतो अलीकडेच मुंबईसाठी तुम्ही विशेष पोलीस आयुक्त हे नवपद तयार केले आपल्याकडचा जो पोलीस कायदा आहे आपण स्वतःच कितीतरी वेळा टीका करतो की आपण अजूनही इंग्रजांच्या जमान्यातला पोलीस कायदा वापरतो आणि त्याच पद्धतीचं काम आपलं सुरू आहे याचं रिफॉर्मिंग तुम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे आ, आपला पोलीस कायदा आता बदललेला आहे अगदी तो इंग्रजांच्या काळातला नाहीये पण हे जे आ, स्पेशल सीपीचं पद जे केलं आहे तर कायद्यातही दुरुस्ती करून ते पद आम्ही त्याच्यामध्ये आणतो त्याचं कारण असं आहे की मागच्या काळात जेव्हा माझ्याकडे गृहमंत्रालय आलं त्यावेळी मी एक नवीन पद्धत चालू केली की यापूर्वी मुंबईमध्ये एडीजी लेवलचा व्यक्ती सीपीएस आहे मी त्याच्यामध्ये मुंबईची सगळी परिस्थिती पाहता आणि जे काही कॉर्डिनेशनचे इश्यूज असतात ते येऊ नये याचा विचार करत मी त्या काळात निर्णय केला की मुंबईचा जो काही सीपी जे बनतील ते डी जी लेवलचे असले पाहिजे तर ते डी जी लेवलचे झाले पण त्यातनं एक अनॉमॉली अशी तयार झाली की डीजी नंतर डायरेक्ट आय जीच राहिले कारण सगळे जॉईंट सीपी आपले आय जी आहेत आणि त्यामुळे हायरकीमध्ये एक प्रॉब्लेम तयार झाला की आय जीज आर रिपोर्टिंग टू डी जी आणि म्हणून मग यावेळेस ती सुधारणा मी करून घेतली आणि मी सांगितलं की एक मध्ये एडीजीची पोस्ट असली पाहिजे आता एडीजीची पोस्ट टाकली तर त्याला काय नॉमिन क्लेचर असू शकतं तर दिल्ली पोलीसचा जो कायदा आहे या कायद्यामध्ये त्या ठिकाणी एडीजी लेवलचे जे सगळे लोक असतात ते सगळे स्पेशल सीपी असतात आणि म्हणून ही स्पेशल सीपीचं पद आपण या ठिकाणी तयार केलं आहे ते सीपीच्या अंडरच असणार आहे पण हे जे आय जी आहेत ते, ते एडीजीला रिपोर्ट करतील आणि मला असं वाटतं की एकूणच आपला जो काही पोलीस कायदा आहे या कायद्यात जे काही बदल आहेत ते तर आपण केले आहेत पण त्याहीपेक्षा आता आपल्या लक्षात असं येत आहे की स्ट्रीट क्राईमपेक्षा आता सायबर क्राईम आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस हेच hmm. जास्त वाढतात व्हाईट कॉलर्ड डकॅटी ज्याला म्हणतो ती जास्त वाढते आणि दॅट इज द बिगेस्ट थ्रेट आता आपण सायबरच्या संदर्भात एक फार डायनामिक प्लॅटफॉर्म तयार करतोय कारण सायबरमध्ये काय असतं की समजा बँक फ्रॉड झाला दहा मिनिटात जर रिस्पॉन्स दिला नाही तर तुमचे पैसे गेले ते एका बँकेतनं दुसऱ्या बँकेत दुसऱ्या बँकेतनं विदेशात विदेशातनं दुसऱ्याच्या घरात त्यामुळे तुम्हाला ते तुम्हा कधीच परत मिळत नाही तर आपण आता एक असा प्लॅटफॉर्म तयार करतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या बँका म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स एनबीएफसी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि सगळ्या प्रकारचे सायबर यूज करणारे जेवढे स्टेक होल्डर्स आहेत या सगळ्यांना आपण एका प्लॅटफॉर्मवर आणतोय हा देशातला सगळ्यात डायनामिक प्लॅटफॉर्म असेल त्यामुळे आपला रिस्पॉन्स टाइम जो आहे हा दहा ते पंधरा मिनिटावर त्याच्या माध्यमात येईल यातनं सायबर गुन्हे जे आहे हे गुन्हे देखील आपल्याला सोडवण्यात खूप मोठी मदत होणार आहे